मोहम्मद शहानवाजचा ताबा घेण्यासाठी एनआयएचं पथक दिल्लीमध्ये पोहोचलंय. मुंबई आणि गुजरातमधल्या नेत्यांच्या मार्गांची शहानवाजकडून रेकी करण्यात आली होती. स्फोट घडवून आणत राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट त्याच्याकडून रचला जात होता. मुंबई आणि गुजरातमधल्या नेत्यांच्या मार्गांची त्याने रेकी केलेली होती आणि राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट त्याच्याकडून आखला गेलेला होता. फैजल तांडेल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. फैजल खरं तर अनेक घडामोडींचा मास्टर माइंड होता शहानवाज. त्याला पकडण्यासाठी एनआयएचं पथक पोहोचतंय. काय काय उलगडा झालाय आतापर्यंत? सध्या जर याची सुरुवात केली तर हा प्रकरण शहानवाज जो आहे तो पुण्यातून फरार झालेला, कारण पुण्यामध्ये बाईक चोरीच्या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी 3 जणांना अटक केलेले, त्याच्यामध्ये 2 जण अटक झालेले आणि शहानवाज हा गाडीतून पळून फरार झालेला होता. तर जी दिल्ली पोलिसांनी माहिती दिली त्याप्रमाणे शहानवाज पुण्यातून थेट दिल्लीत गेला आणि दिल्लीत अनेक दिवसापासून राहत होता आणि गेल्या आठवड्यात जे आहे 2 दिवसा अगोदर शहानवाजला दिल्ली पोलिसच्या स्पेशल टीमने ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बरोबर असलेले 2 इतर आरोपी जे आहेत त्यांचा सुद्धा ताबा घेत अटक करण्यात आलेली आहे. जी दिल्ली पोलिसांनी माहिती दिली त्याप्रमाणे शहानवाज हा गेल्या अनेक दिवसापासून दिल्ली किंवा इतर जे भाग आहेत भारतातले भाग आहेत तिकडे रेकी करत होता आणि रेकी करून त्यांनी बरेचशी जी माहिती आहे ती गोळा केलेली. त्याचबरोबर जी स्पेशल सेलनी माहिती दिली त्याप्रमाणे शहानवाज यांच्याकडनं जे आहेत बरेच वस्तू जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये पिस्तौल असतील. बरोबर आहे. त्यामुळे आता शहानवाजचा ताबा एनआयएनं घेतल्यानंतर पुढची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर आणखी काही प्रकरणांचा उलगडा होऊ शकतो. अपडेट जाणून घेत राहू. फैजल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.